कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो, संयुक्त कृती समितीचा विजय असो, संयुक्त कृती समितीचा विजय असो, हम सब एक भय, हम सब एक भय, प्रवास दो अमेर, प्रवास दो अमेर, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, वरना कुर्सी छोड़ दो, वरना कुर्सी छोड़ दो। आज आम्ही हेच सांगू इच्छितो की ही एवढी दुर्दैवी परिस्थिती आज आमच्या जनमित्रावर आदळून या प्रशासनाच्या चुकीच्या ध्येय धोरणामुळे आलेली आहे। यांनी महावितरणमध्ये प्रत्येक गोष्टीला ठेकेदार नेमलेला आहे, झाडं तोडण्यापासून ते ब्रेकडाऊन काढण्यापासून तर सगळ्या गोष्टीला, परंतु मुळात ते काम ठेकेदार करताना दिसतच नाही। ते कामं ह्या जनमित्रांकडूनच केली जात आहेत, आणि एवढंच नव्हे तर जनमित्रांकडून ध्येय असून सुद्धा वसुली केली जाते। सुरक्षा साधने नाहीयेत, अपुऱ्या साधन सामुग्रीमध्ये हे कहा डोलारा आम्ही चालवतोय, आणि सेफ्टीचा कुठलाच हे नाही। आम्ही हातामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या घालून डिओ टाकला जातोय, भर पावसामध्ये झाडं तुटून असंख्य वेळा तासन तास लाईट ब्रेकडाऊन आहे। एवढं सगळं करून सुद्धा आम्ही हे कसं चालवतोय आम्हाला माहितीये। तासन तास लाईट बंद करून आज जर 19 तारखेला ड्यू डेट संपली, 20 तारखेला आम्ही लोकांच्या दारात पाठवतात, सांगतात वसुली कर, आणि तो माणूस आम्हाला सांगतो काल 4 तास लाईट गेली तेव्हा तू कुठे होता। याचं या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे नाहीये, परंतु एवढं असून सुद्धा कर्मचाऱ्याला 4 आणि 5 नाव बाकी कर्मचाऱ्यांचे 30-30, 35-35 यादींमधनं, आणि त्या कर्मचाऱ्या 10-20 हजाराच्या नावासाठी कर्मचाऱ्याला पत्र व्यवहार होतोय, परंतु इथे पत्र दिलं जातात। आणि आता नवीन सुधारित परिपत्र क्रमांक 42 नुसार आता अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांना पत्र देण्याचा कुठलाही राईट राहिलेला नाहीये। तसेच नव्हे तर 216 नुसार गोपनीय पत्र देण्याचा सुद्धा अधिकार नाहीये। तरी ह्या परिपत्रकाची पायमल्ली करून हे जनमित्रांचं पत्र देऊन दबाव निर्माण करताय, खच्चीकरण करण्याचं काम चालू आहे। आणि या दबावामुळे आज आमच्या काल आम्ही एका आम्हाला एक पाचारण केलं होतं चर्चेसाठी, ती चर्चा फिसकटली। या दबावाला बळी पडून आज आमच्या एका जनमित्राने ज्याचा दबाव आल्यामुळे आज त्याला राजेंद्र झोपे म्हणून त्या कर्मचाऱ्याचं नाव, त्याला आज हृदय विकाराचा झटका आलेला आहे, आणि तो पराग चौधरी डॉक्टर पराग चौधरींकडे तो ऍडमिट आहे। आणि प्रशासन या कर्मचाऱ्याच्या 5-10 हजाराची यादी चेक करतंय, परंतु यांच्या वेळेवर ट्री कटिंग न केली तर झाडाच्या फांद्या लाईनवर पडल्या, तासन तास लाईट बंद राहिलेली आहे। असंख्य युनिटचं वितरण करता आलेलं नाही, याच्यामध्ये लाखोचं नुकसान झालेलं आहे, परंतु या घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांना प्रशासन पकडत नाही असं का? आणि 4 आणि 5 हजाराच्या यादीसाठी कर्मचाऱ्याला पकडलं जात आहे। आमची एकच मागणी आहे, जो पत्रव्यवहार झालेला आहे जिथपर्यंत बिनशर्त मागे होणार नाही तिथपर्यंत आम्ही मागे सरकणार नाही। आणि ज्या लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे अशा अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही होणार नाही, आम्ही मागे सरकणार नाही। लेखी तक्रार केलेल्या आहेत, वारंवार तक्रार केलेल्या आहेत, आणि वरिष्ठ वारंवार तक्रारी देऊ नये। आणि विशेष म्हणजे यांचा अजून एक उपक्रम सांगतो, यांनी काय केलेलं आहे, हे जेव्हा साईडवर येतात तांबापुरा म्हणा, शेनीबेट म्हणा, काय सगळे जे शिवाजीनगर आहे अशा ठिकाणी जर अधिकारी येतील तर 4 पोलीस घेऊन येतील, आणि आमच्या जनमित्राला म्हणतात की तू तिथे जाऊन एकटा लाईन कट कर, म्हणजे ही माणसं आणि आम्ही जनावरं, असं म्हणजे सालदाराची वागणूक दिली जाते। म्हणून याच्या वेळी आम्ही आज यांचा जाहीर निषेध करतोय, आणि अजूनही या चर्चेला किंवा आमची एकही मागणी मान्य करत नाही। याचे पडसाड आता आमच्या एका कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आलाय। येणाऱ्या काळामध्ये आज जर हे नाही आमच्याशी चर्चेला आले तर आम्ही काळांतराने कठोरातली कठोर निर्णय घेण्याचा, आम्ही एखाद्या वेळेला टूल डाऊनचाही निर्णय घेणार आहोत। यदि याची सर्वस्व जबाबदारी, होणाऱ्या असुविधांची, ग्राहकांना त्रास होणाऱ्या या सगळ्या घटनेची जबाबदारी प्रशासनाची राहील।